बसलेले सगळीच प्रतिष्ठित नागरिक बांधवांनो भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, मगाशीच आमचे आमदार संजयराव कदम यांनी सांगितलं की आपल्या हेदली हेदलीच गाव ना, आपलं सवेणीनी हेदली ग्रामपंचायत गाव ही आहे ना, ग्रुप ग्रामपंचायत नाही, एकच आहे। आणि म्हणून सवेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्यांचे सहकारी मीनाताई सावरटकर आणि त्यांचे सहकारी आणि विशेष करून हा संपूर्ण मोहल्ला, हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करतोय आणि त्यांचा आग्रह असा आहे की त्यांच्या पक्षप्रवेशाला मी यावं असं संजय रावांनी तुमच्या वतीने सांगितलं। मी सुरुवातीलाच शिवसेना पक्षाचा नेता या नात्यानं आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा एक सहकारी मित्र या नात्यानं, आपण सगळी मंडळी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतात, शिवसेनेचा नाता नेता या नात्यानं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। बांधवांनो भगिनींनो, हीच ती वेळ आहे खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी एकसंघ होणं, एकत्रित होणं आणि आज आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जी काही दंडेलशाही चाललेली आहे, जी काही दादागिरी चाललेली आहे, पैशाच्या बळावर लोकांना खरेदी विक्री करायचा जो जोरदार असा जो काही व्यवहार आणि व्यवसाय सुरू झालेला आहे, त्याला रोखायचं असेल, त्याला थांबवायचं असेल, ते जर हाणून पाडायचं असेल आणि इथली आपली या देशाची लोकशाही जी आहे ती लोकशाही जर अबाधित ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, आपल्या देशाचं संविधान, या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचा एकोपा आणि हा जर देश अखंडनी एक संघ ठेवायचा असेल तर या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभं राहण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे। आज देशामधले राज्यकर्ते भारतीय जनता पार्टी ही राज्यकर्ती आहे। काल परवा 15 ऑगस्ट, या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी काय म्हणाले, काय म्हणाले, काय त्यांनी सांगितलं, गेली 10 वर्ष या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी झेंडा वंदन करतोय, पुढचे काय चालू आहे तुमची सभा, तिकडे बाहेर चालवा, ओ सभा तिकडे चालवा। आणि म्हणून 10 वर्ष मी या लाल किल्ल्यावरून मी झेंडा वंदन करतोय, पुढच्या वर्षी सुद्धा मी झेंडा वंदन करेन। खर तर हे या देशातल्या 140 कोटी जनतेला आव्हान आहे। खर तर हे या देशातल्या 140 कोटी जनतेच्या सत्सत विवेक बुद्धीला आव्हान आहे। खर तर या देशातली 140 कोटी जनता लोकशाही मानणार आहे, टिकवणार की नाही याला हे आव्हान आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आव्हान आहे, हे या देशाच्या घटनेला आव्हान आहे आणि या देशामधल्या संघ राज्य पद्धतीला हे एक प्रकारचं आव्हान आहे। 10 वर्ष तुम्हाला या देशामध्ये लोकांनी राज्य करण्याची, देश चालवण्याची जबाबदारी दिली। हे शेवटचं वर्ष, निवडणुकीचं शेवटचं निवडणुकीचं वर्ष आहे यंदाचं आणि हे शेवटचं 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांमध्ये एक नम्रता पाहिजे होती। देशाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला 10 वर्ष तुम्ही देशाचा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिलीत, त्यांनी या 140 कोटी जनतेच्या समोर नतमस्तक व्हायला पाहिजे होतं। पंतप्रधान होण्यापूर्वी हेच नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला सांगत होते की मी रेल्वे स्टेशनवर चहा विकून लहानाचा मोठा झालो। खरं तर ते रेल्वे स्टेशन कधीच तेव्हा नव्हतं, ते नंतर आता लक्षात आलं। पण जर चहा विकून जर तुम्ही देशाचा पंतप्रधान झाला असाल तर चहा विकणाऱ्या देशाच्या पंतप्रधानाला या देशातल्या जनतेनं किती मोठं केलं
आणि म्हणून त्या जनतेच्या समोर त्यांनी नतमस्तक व्हायला पाहिजे होतं, त्यांनी नम्र व्हायला पाहिजे होतं। पण पुढच्या वर्षी देखील मीच येईन ही नम्रता नाही तर हा अहंकार आहे, आणि म्हणून या अहंकाराच्या विरोधात आपल्या सर्वांना एकसंघ व्हावंच लागेल, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। या अहंकाराच्या विरोधात, या सत्तेच्या दर्पाच्या विरोधात आपल्या सर्वांना एकसंघ व्हावं लागेल। आणि मग एकसंघ व्हायचं असेल तर तुम्ही असं म्हणाल आम्ही काय करणार, तुम्हीच काहीतरी करू शकता, तुम्हीच काहीतरी करू शकता। या घटनेनं, या लोकशाहीनं खूप मोठी ताकद तुम्हाला दिलेली आहे। आज जे देशाचे पंतप्रधान असे म्हणतात की पुढच्या वेळेला मीच येईन, अशा प्रकारचं अहंकारी वक्तव्य देशाचे पंतप्रधान करतात, याच्या पूर्वीच्या कुठल्याही पंतप्रधानांनी असं केलेलं नाही। ते पंतप्रधान ज्या वेळेला उद्या लोकसभेची निवडणूक मित्रांनो होईल, त्यावेळेला मतदान केंद्रावर जातील, त्यावेळेला त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। बरोबर आहे की नाही? त्यांना एका वेळेला 140 कोटी लोकांची मतं देण्याचा अधिकार नाहीये, त्यांना देखील एकच मत देण्याचा अधिकार आहे। आणि संवेणीतला सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला उद्या निवडणुकीला मतदान केंद्रावर जाईल तेव्हा त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। याचा अर्थ आपल्या लोकशाहीची ताकद किती मोठी आहे की ह्या देशामध्ये मी म्हणणारा मोठा नाही तर तू जेवढा आहेस तेवढा माझ्या संवेणीतला सर्वसामान्य नागरिक सुद्धा तेवढाच मोठा आहे, तेवढाच मोठा आहे। त्याच्या एका एका मतानं अशी अनेक मतं तयार होतात, लाखो करोडो मतं तयार होतात। आणि त्यावेळेला मग त्यांच्यासारखा आमच्यासारखा एखादा माणूस, कोणी खासदार होतो, कोणी आमदार होतो, कोणी मंत्री होतो, कोणी मुख्यमंत्री होतो, कोणी देशाचा पंतप्रधान होतो, देशाचा पंतप्रधान सुद्धा तुमच्या एका मतामुळे होतो। आणि म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आज तुम्ही सगळी मंडळी इथं संजय रावांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतात, आणि विशेष करून मुस्लिम बांधव सुद्धा करतायत, ही खऱ्या अर्थानं आजची गरज आहे, काळाची गरज आहे। या देशामध्ये, या राज्यामध्ये, आणि हा विचार पक्षाच्या प्रमुखांनी अशी धाडू तुझं नाव घ्यायचं राहिलं, पक्षाच्या प्रमुखांनी हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे की कोणाचे कोणाशी किती संबंध आहेत, चांगले संबंध आहेत की वाईट संबंध आहेत, याचा विचार करू नका, याचा विचार करू नका। काल परवापर्यंत हेच रामदास कदम, खरं तर त्यांची नाव घेण्याची सुद्धा त्यांची योग्यता नाही, पण ते आता पुन्हा घ्यायला हवं, कारण त्यांनी ज्या पद्धतीने उद्धव साहेबांच्यावर खोटे नाटे आरोप केले, टीका टिप्पणी केली, ज्या शिवसेना प्रमुखांचं नाव घेता त्यांच्यावर सुद्धा टीका करायला तुम्ही सोडलीत नाही, ज्या माँसाहेबांनी तुम्हाला आपल्या हातानं जेवण घातलं त्यांच्याबद्दल सुद्धा आपण कोणत्या प्रकारचे शब्द उच्चारतोय याचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही। आणि म्हणून हे काल परवापर्यंत वर्षा सव्वा वर्षापूर्वी उद्धव साहेबांना विश्वासघातानं गादीवरून खाली ओढले यांनी, आणि गावागावात सांगत होते आम्ही का सोडलो, आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणाकरता सोडलो, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता म्हणून त्यांना आम्ही सोडलं, आम्ही उद्धव साहेबांनी पक्ष हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवला म्हणून आम्ही त्यांना सोडलं। आता काय, आता काय, तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मांडीवर नाही तुमच्या मानेवर बसली, आता काय? अजित दादा आम्हाला निधी देत नाहीत हे रामदास कदम टाळो फोडून सांगत होते। एका बाजूला यांचा मुलगा जाहीर करतो की या रस्त्याला एवढे पैसे मिळाले, ह्या पुलाला एवढे पैसे मिळाले, या शाळेला एवढे पैसे मिळाले, हे सगळं उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये जाहीर करतो, आणि दुसऱ्या बाजूला अजित दादा आम्हाला पैसे देत नाही म्हणून सांगतात, आणि तेच आता अजित दादा अर्थमंत्री झाले आहेत, तेच अजित दादा आता अर्थमंत्री झाले आहेत। आणि म्हणून यांचं किती ढोंग होतं, हे किती विकले गेलेले होते, हे किती विश्वासघातकी आहेत। आणि संजय राव तुम्ही तर त्यांना पुन्हा त्यांचा एवढा काय उद्धार करता, काय होणार आहे, माणूस कोणाचा माणूस होणार आहे हा? ना बाळासाहेबांचा झाला, ना माँसाहेबांचा झाला, ना उद्धव साहेबांचा झाला, ज्या लोकांनी सहकार्य केलं ते सगळे आता इकडे आले त्यांचा नाही झाला,
अरे एवढंच कशाला, सख्या भावाचा सुद्धा हा माणूस कधी झाला नाही. काय त्या सदानंद कदमांचा गुन्हा आहे हो? काय त्या सदानंद कदमांचा गुन्हा आहे? काय त्या सदानंद कदमांची चूक आहे? ते कुठं डायरेक्ट राजकारणामध्ये आहेत? पण आज सक्का भाव सुद्धा जेलमध्ये जातोय आणि हे इकडे पेढे वाटतायत. हा माणूस कोणाचाही झाला नाही, तो तुमचा आमचा कसा होईल? तो आयुष्यात तुमचा आमचा कधी होणार नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी पक्ष प्रवेश करत असताना एक निर्धार करायला हवाय की जे जे कोणी भारतीय जनता पार्टीला सहकार्य करत असतील, मग ते शिवसेनेतला एखादा ग्रुप असेल, राष्ट्रवादीचा एखादा ग्रुप असेल, त्यांचे आमचे वैयक्तिक संबंध कितीही चांगले असले तरी सुद्धा उद्या ते भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणार आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर जाणारे लोक यांना जर दोस्ती खातर यांना जर कुठल्या तरी आमिषाला बळी पडून आपण मतदान करणार असू तर उद्या ते प्रत्यक्षपणे मतदान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आपण करणार आहोत याचं भान ठेवा, भान ठेवा. आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मतदान करायचं आहे का? मला असं वाटतं की आजच्या सवयीच्या मोहल्ल्यानं आणि सरपंचांनी एक निर्णय केलेला दिसतोय की नाही, काल परवापर्यंत आम्ही कुठल्या पक्षात होतो यापेक्षा आज या सगळ्यांच्या विरोधात लढणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या मागे उभं राहायचं, त्यांच्या मागे उभं राहायचं. आणि म्हणून तुमचं स्वागत करण्याकरता म्हणून मी आलो, तुमचं कौतुक करण्याकरता म्हणून आलो, तुम्हाला धन्यवाद देण्याकरता आलो, तुमचं स्वागत करण्याकरता आलो आणि तुम्हाला हाही विश्वास देण्याकरता आलो की इथं ना एकटे संजय राव, नाही कोण बशीरभाई, नाही कोणी अजिंक्य बिजिंक्य, तर सगळे आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या बरोबर आहोत हा विश्वास द्यायला तुम्हाला आलो. मला आता आमचे प्रकाशराव मोरे सांगत होते, त्यांनी सांगितलं की एवढ्या एवढ्या मुस्लिम मोल्ल्यासमोर महिला समोर बसल्यात, हिजाब घालून माझ्यासमोरच बसल्यात, हिजाबच म्हणतात ना त्याला, हिजाब घालून बसल्यात सगळे मुस्लिम समाजाचे लोक, फेटे भगवे बांधून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. प्रकाशराव, 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला त्यावेळेला 80% समाजकारण आणि 20% राजकारणाकरता दिला. आज काही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सकाळ संध्याकाळ घेत असेल आम्हाला आनंद आहे, त्यांनी घेतलं पाहिजे. पण ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांनी शिवसेने स्थापना केली त्या दिवशी कुठला देव समोर ठेवून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली नाही, तर शिवसेना प्रमुखांनी एकच देव समोर ठेवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि गेले 56-57 वर्ष ते छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतायत. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी सेना आहे. अव्याहतपणे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चालणारी ही, त्यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख, त्यांचा जय जयकार, त्यांचा आदर्श, त्यांचा विचार, त्यांची राज्य पद्धती, त्यांची कार्यपद्धती ही सातत्यानं शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेनं अंगीरलेली आहे. त्या शिवसेनेच्या सभेला महिलांनी आल्या ह्या एका विश्वासानं आलेल्या आहेत, एका विश्वासानं आलेल्या आहेत. मी आता इथे बसल्या बसल्या गोष्ट वाचत होतो, एका भागामध्ये, एका शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दंगल झाली, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दंगल झाली. आणि दंगल झाल्यानंतर एका घरामधली एक सुंदर अशी मुलगी, तिच्या पाठीमागं काही गुंड लागले, ते गुंड लागले, ती धावत पळत एका गल्लीमध्ये शिरली आणि एका गल्लीतल्या दरवाजा तिनं घराच्या समोरचा दरवाजा तिनं वाजवला, नॉक केला, खटखट केला. घरातला एक तरुणा बांड जवान तरुण बाहेर आला, त्याने दरवाजा उघडला, त्या महिलेला आतमध्ये घेतलं, तिला सांगितलं जा एकच माझी खोली आहे, त्या खोलीमध्ये आज तू बस, तू राहा, चिंता करू नकोस, मी तुझं बाहेर रक्षण करेन. ती मुलगी आतमध्ये गेली, ती रात्र निघून गेली, सकाळी ती आपल्या घरी जायला निघाली. आणि घरी जायला निघाल्यानंतर त्या माणसाला म्हणाली मी तुमचे आभार मानते, मी आता निघते. त्याने विचारलं काय झालं, तू का धावत पळत आलीस?
तिने सांगितलं माझ्या पाठीमागे काही चार लोक लागले होते आणि त्यांच्यापासून बचाव करण्याकरता इज्जत वाचवण्याकरता इब्रत वाचवण्याकरता आबरू वाचवण्याकरता म्हणून मी तुमच्या घरामध्ये शिरले। पण बाई तू तर मुली माझ्या घरामध्ये बाई शिरलीस, मी तर घरी एकटाच होतो, पण मी रात्री बघितलं तू निर्धास्त झोपली होतीस, तू कसा काय माझ्यावर विश्वास ठेवलास? तू मुस्लिम पोरगी, मी हिंदू पोरगा, तू कसा काय माझ्यावर विश्वास ठेवलास? तिनं काय सांगितलं ते सर्वांनी लक्षात ठेवा। तिनं सांगितलं मी तिकडून पळत पळत आले आणि तुमच्या घराच्या मागच्या बाजूला आलो, मला जरासा उजेड दिसला। देवेंद्रजी त्या उजेडातून मी भळूच बघितलं आतमध्ये तर तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता। आणि ज्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरामध्ये बिंदासमध्ये राहायला काय हरकत नाही। तिथं आमची इज्जत आमची इब्रत अतिशय शाबूत आहे, तिला धक्का लागणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून मी तुझ्या घरामध्ये राहिले, म्हणून मी तुझ्या घरामध्ये राहिले। आपल्याला आठवत असेल शाहिस्त खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल किल्ल्यावर अटॅक केला, याची लाख लोकांची फौज होती, जवळजवळ 8-9-10 महिने लाल किल्ल्यामध्ये लाल किल्ल्याच्या आजूबाजूला वेढा घालून बसलेले शाहिस्ते खान बसला होता आणि शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी अटॅक केला आणि शाहिस्ते खानावर वार केला। शाहिस्ते खान खिडकीतून पळून जाता जाता नशिबानं फक्त वार त्याच्या हातावर झाला आणि म्हटलं गेलं की जीवावर बेतलं होतं पण ते हातावर निभावलं, शाहिस्ते खानाची बोटं तुटली आणि शिवाजी महाराज बघता बघता पसार झाले। पसार होण्याशिवाय पर्यायच नव्हता, थोडी शांतता झाली आणि शाहिस्ते खानाची बहीण धावत पळत धावत पळत धावत पळत आली आणि म्हणली भाईजान भाईजान गजब हो गया, मेरी लड़की गायब हो गई, मेरे लड़की को उठा के लेके गए छत्रपती शिवाजी महाराज के लोक। ते शाहिस्ते खानाची बोट तुटलेला असताना सुद्धा शाहिस्ते खान आपल्या बहिणीला काय सांगतोय हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। शाहिस्ते खान आपल्या बहिणीला सांगतोय की आपा चिंता मत कर मेरी बहन, कोई भी प्रकार की चिंता मत कर। एक तो छत्रपती शिवराज के मावले उसको उठा के लेके नहीं होंगे गए होंगे, और गए भी होंगे तो छत्रपती शिवराय अपनी बेटी जैसा सलूक उसके साथ में करेगा, उसके साथ में कोई गलत बर्ताव नहीं करेगा। कौन सांगत है, कौन सांगत है? हे शाहिस्ते खान सांगतो है ज्याच्या जीवावर बेतलं होतं पण बोटावर निभावलं, तो शाहिस्ते खान सांगतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ही संघटना चालते, नावानं चालते। आणि म्हणून मुस्लिम महिला असतील, भगिनी असतील, मुस्लिम बांधव असतील, याने आता विचार करण्याची गरज आहे आणि आता तो विचार झालेलाच आहे तुमचा, कारण 2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार आलं तोपर्यंत शिवसेनेबद्दलचा काही मुस्लिम समाजांचा खूप वेगळा समज होता, राग होता। पण 2.5 वर्षामध्ये ज्या विश्वासानं ज्या शिवाजी महाराजांच्या नीतीनं उद्धव साहेबांनी सरकार चालवलं आणि सगळ्या जाती धर्माच्या माणसांचा एक विश्वास निर्माण झाला की मुख्यमंत्री असावा तो उद्धव बाळासाहेब ठाकरेन सरकार, उद्धव बाळासाहेब ठाकरेन सरकार। जाती धर्मामध्ये दंगल माजवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे, ह्याच्या पूर्वी देखील केलं, आता देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि म्हणून रामदास कदम काय माझं काम घ्या, हे करा ते करा ते करा ते करा सांगायला येतील तिथं बाबाजीराव जाधव आमचे मित्र, ते कदाचित सांगायला येतील असं काय करताव, इतकी वर्ष आपण एकत्र राहिलेलं, इतकी वर्ष मी तुम्हाला सांभाळलं, मी तुमच्या बरोबर आहे, सगळं मान्य, त्याबद्दल काय आम्हाला गैरसम आम्हाला काय बोलायचं काय नाही। पण बाबाजीरावांना देखील सांगावं लागेल, रामदास कदमाला तर सांगायचंच आहे पण बाबाजीरावांना देखील सांगावं लागेल, कालपर्यंत तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूला होतात म्हणून तुम्ही आमचे होतात नाही, आम्ही तुमचे होतो, आज तुम्ही पवार साहेबांच्या बाजूला नाही तुम्ही भाजपाच्या बाजूला गेला आहात, आता आम्ही तुमचे नाही तुम्ही आमचे नाही, आता आम्ही तुमचे नाही तुम्ही आमचे नाही। ईदीला आम्हाला भेटायला या, तुम्ही काय आमच्याकडे बिर्याणी खाणार नाही आम्हाला माहितीच आहे, हाताला हात सुद्धा मिळवणार नाही ते माहितीच आहे, तुमच्याच घरचं पाणी आणून तुम्ही पिणार हेही आम्हाला माहिती आहे, म्हणजे लोकांना त्रास देत नाही तो माणूस असं मला म्हणायचं, हे आम्हाला माहिती आहे, तो भाईचारा जरूर राहील
इतके वर्ष संबंध राहील, पण निवडणुकी करता आणि राजकारणा करता फक्त आणि फक्त आम्हाला संजय राव कदम माहिती असेल, बाकी कोणी माहिती नाही। हे मान्य आहे तुम्हाला? हे मान्य आहे की नाही? आणि हे सगळीकडे आता हे वारं फिरलं पाहिजे। ही विचारांची लढाई संघर्ष आहे, मला माहित आहे, मी अनेकांना अंगावर घेतोय, सगळे माझ्या विरोधात उठणार आहेत, सगळे मला उद्या संपवायला प्रयत्न करणार आहेत, सगळे मला माझं राजकारण संपवायला प्रयत्न करणार आहेत, पण मी निर्धार केलेला आहे, निश्चय केलेला आहे। विधानसभेमध्ये तुम्ही बघताय मी लढतोय कसा, तो समोर राज्याचे मुख्यमंत्री बसतायत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसतायत, अजितदादा बसतायत, पण भास्कर दादा तुमचा बोलायला उभा राहिला की तो बिलकुल घाबरत नाही, त्याचे शब्द अजिबात कमी पडत नाही। ही लढाई तत्वाची आहे, ही लढाई विचारांची आहे। मी मगाचपासून सांगितल्याप्रमाणे हा भारतीय जनता पार्टीला लगाम घालायचा का नाही घालायचा, त्याच्याकरता म्हणून कुणीतरी हे अंगावर घेण्याची गरज आहे, कुणीतरी अंगावर घेण्याची गरज आहे। पण जर तिथं भास्कर दादा आमचा बोलतो असं तुम्हाला जर आनंद वाटत असेल, तर 8-9 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये भास्कर दादाच्या खांद्याला खांदा लावून संजय राव कदमचा उभा आहे, ही सुद्धा पाठवणी तुम्हाला जबाबदारी तुमची आहे। तुम्ही छाती फुगवून सांगू शकता, अरे भास्कर दादाच्या बाजूला लढण्याकरता आमचा सुद्धा संजय कदम आम्ही या मतदारसंघातनं पाठवलेला आहे, हा अभिमानानं सांगण्याची संधी वाया घालवू नका, वाया घालवू नका। आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या संध्या पुन्हा पुन्हा येत नाहीत, कधीतरी ह्या संध्या येतात, आणि म्हणून तुमचं स्वागत करत असताना, तुम्हाला विश्वास देत असताना मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचं आहे, माझ्या मतदारसंघातल्या इकडच्या मतदारसंघात सर्वांना सांगायचं आहे, मला ही लढाई सोपी नाही आहे। एका बाजूला प्रचंड 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 पैसा धो 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 पैसा पडणार आहे, पडणार आहे का नाही पडणार आहे? पैशाला विकलं जायचं आपण, काय करायचं काय ते ठरवावं लागेल। नाही पैसा माझ्याकडं, नाही पैसा संजय रावकडं, मी कधी बोलत नाही हा विषय, माझं मी कधीच सांगत नाही, तरी सुद्धा मी लढतोय, मी लढतोय। मला माहित आहे मी नारायण राणेंना अंगावर घेतोय, मला माहित आहे मी रामदास कदमांना अंगावर घेतोय, मला माहित आहे मी उदय सामंतांना अंगावर घेतोय, मला माहित आहे मी देवेंद्र फडणवीसांना अंगावर घेतोय, मला माहित आहे मी एकनाथ शिंदेना अंगावर घेतोय, आणि आता अजित पवारांना सुद्धा मला घ्यावं लागणार आहे। हरकत नाही, हे सगळे एकत्र आले आणि कदाचित उद्या माझा पराभव करतील, केला तरी मला दुःख वाटणार नाही, पण तुम्ही एक मात्र काम करा, माझा पराभव झाला तरी हरकत नाही, परंतु महाविकास आघाडीची सत्ता मात्र महाराष्ट्राशिवाय आणल्याशिवाय राहायचं नाही, हा निर्णय तुम्ही, मला सगळं मिळालंय जमाय, काय आमच्या निष्ठेची बरोबरी करू शकतात, यांची काय लायकी आहे, हे काय आम्हाला शिकवतात। मी आत्ताच संजय रावांना विचारलं, संजय राव तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलात त्यावेळेला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होतात, तुम्ही राजीनामा देऊन गेलात की कसे गेलात? मी विचारलं, तुम्हाला मला आज सांगितलं पाहिजे, आणि तुमच्या निमित्तानं एबीपी मला माझ्याच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। होय चांगलं नाही हे मी मान्य करतो, पण मला सुद्धा 2 वेळाला पक्ष सोडावा लागला, एकदा शिवसेना सोडावी लागली, एकदा राष्ट्रवादी सोडावी लागली। शिवसेना सोडताना सुद्धा शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा येऊन बाहेर पडणारा भास्कर जाधव आहे, राष्ट्रवादी सोडताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडणारा भास्कर जाधव आहे, आणि जिल्हा परिषद सोडताना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य होता राजीनामा देऊन बाहेर पडणारा संजय कदम आहे। अरे तुम्ही खरोखर मर्द असाल, तुमच्यात खरोखर नैतिकता असेल, तुमच्यात खरोखर हिंमत असेल, तुम्ही सांगताय ना की 40 पैकी आमचा एकही आमदार पडणार नाही, चला आमच्यासारखी हिंमत दाखवा, द्या आमदारकीचा राजीनामा आणि जा कुठे भिका मागायला जायचंय तिकडे जा। उद्धव ठाकरेंनी दिलेले एबी फॉर्म ती आमदारकी ठेवायची आणि त्यात उद्धव ठाकरेंच्यावर तोंड सुख घ्यायचं, कितपत योग्य आहे? मान्य आहे तुम्हाला? हे मान्य करता कामा नये, आणि म्हणून सगळ्यांनी मिळून एक संघ व्हा, एकीनं उभे राहा, ताकदीनं उभे राहा। कोणतरी माणूस सांगेल की काय ते मुसलमानांना भगवे फेटे बांधली नो, आणि मग कोणतरी बोलेल काल परवा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, केला की नाही केला? तिरंगा कसा आहे? वरती भगवा आहे, मधी सफेद आहे, अशोक चक्र आहे, खाली हिरवा आहे, आहे ना?
आणि म्हणून आम्ही देशाचा तिरंगा आबादित राखण्याकरता म्हणून आम्ही आमच्या डोक्यावर भगवा बांधलेला आहे हे सांगण्याची ताकद आणि सांगण्याचं औदार्य आणि सांगण्याची हिंमत आमच्या पैगंबराबद्दल आवडता एक राजगो तो भगवा आहे. मग ते तुम्ही सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं मोहम्मद पैगंबर साहेबांना आवडता रंग हा एक भगवा रंग आहे असं त्यांनी अधिकच सांगितलं. पण कशा पद्धतीनं विष पसरवलंय भारतीय जनता पार्टी लोकांना सांगते भगवा हातात घ्या नाही तर पाकिस्तानात जा. वंदे मातरम म्हणा नाही तर पाकिस्तानात जा. आम्ही म्हणतो ते हिंदुत्व मान्य करा नाही तर पाकिस्तानात जा. अरे तुम्ही सालेनो आता पाकिस्तानमध्ये जा कारण तुम्हाला पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. तुमच्यापैकी किती जण पाकिस्तानचं नाव घेतोय कोण. पण हे सकाळ संध्याकाळ घेतात हे सकाळ संध्याकाळ घेतात ह्याच्या कबरीचं त्याच्या कबरीचं त्याच्या कबरीचं त्याच्या कबरीचं हेच ह्यानेच उद्योग सुरू केलेले आहेत. आणि म्हणून जे रोखायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एकसंघपणे एकरूपपणे लढलं पाहिजे. उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि तो राहण्याचा निर्णय तुम्ही घेतलात म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत करायला आलो. मला या ठिकाणी येण्याकरता वेळ झाला कारण मी कधीच वेळ करत नाही. पण संजयराव बोलवतात 4 सभा करतात 5 सुरू आणि मला ते आवडत नाही. माझं कसं मिनिटने मिनिट असतं इकडे तिकडे 4 म्हटलं आता घडी उशीरच करणार आहे तर कशाला लवकर तर घडी आज नेहमीपेक्षा लवकर तयार नेहमीपेक्षा लवकर तयार. संजयराव हे सगळं वातावरण बघितल्यानंतर आता आपण स्वस्त बसायचं नाही. ते काय जेलबिल मिदाईमध्ये भानगडी काय का पडू नका. तुम्हाला माझ्यातर्फे बाकीच्यांना जेलमध्ये घालायचं आहे ना म्हणजे माझ्या हातात अधिकार देऊन घालायचे आहेत ना त्यांना आणि म्हणून तुम्ही आमदार व्हा कराल ना संजयरावला आमदार बघा. मग येईल माझा भाऊ हात सुद्धा त्याला बळी पडायचे नाही ना. ते आमच्या रामदास कदमांचं बघितलं होतं काय त्या माझ्या मतदारसंघात खाडी पट्ट्यात गेला ज्या मुस्लिम समाजाला सकाळ संध्याकाळ वाटेल त्या शिव्या दिला काय वाटेल ते बोलला आणि परवाचे त्यांच्या सगळ्यांच्या घरात गेला. रागवणूक रागवणूक अरे करतो काय याच. त्या क्लिप मी बघितल्या त्या अकबरबाचा हात धरतोय तो अकबरबा सारखा असा करी त्या असं असलमबाईचा हात धरला अरे याचा हात धरतोय त्याचा हात धरतोय बशीरबाईचा हात धरला बघितला तो म्हटला नको भाऊ हात माझा बारीक झाला पहिला इतके वर्ष 30 बरोबर राहिलोय बारीक झाला वाप बाय माझा हुशार. त्यांनी पहिल्याच वेळेला सांगितलं तुम्ही होते हो तिथं आहो तिथं राहा आम्ही राहणार हे बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबरच राहणार उद्धव साहेबांबरोबर हे वाबाईंनी डेंटल कॉलेजमध्ये जाऊन सांगितलं आणि बाहेर पडले. बरोबर आहे ना. त्यांचा का हात चुकला नाही त्यामुळे जरा चांगला आहे हात त्यांचा. आणि म्हणून या गोष्टीला बळी पडू नका. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आता वाजलेत बरेच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सरपंचबाई कोण ह्यांच्याबरोबर नाही आहे. लोक पण काय म्हणतात माहिती आहे काय कोण कोण कधी काम सांगतात ना मुंबईतनं चाकरमानी फोन करतात अहो सरपंच तुम्हाला काय करायचं आहे करून देता येत ना काम पत्र द्या होऊ दे काम बघूया झालं तर झालं नाही तर नाही आणि झालं तर मतदानाच्या वेळेला विचार करू. माझ्या मतदारसंघात हाच उद्योग चाललाय मी सर्वांना सांगतो द्या पत्र घ्या काम करून. काम करून जर होत असेल एखादं तर काय अडचण काय नाही कारण शेवटी ह्यांनी उद्धव साहेबांना फसवलं तर ह्यांना फसवायला काय आपल्याला जातंय की नाही बरोबर आहे का नाही. आम्ही ह्यांना निवडून दिलं उद्धव साहेबांच्याकडे राहिला दिलं की नाही. हे 50 घेऊन कुठे गेले. मग एखादं काम घेऊन जर आपण ह्यांना फसवलं तर काय बिघडलं काय हे सुद्धा पुण्यकर्म आहे बरं पाप बीप काय नाही. जशास तसं उत्तर द्यायचं आणि म्हणून कुठंही अशा गोष्टीला काय बळी पडू नका. मी एवढंच सांगतो की एखादं काम झालं का हरकत नाही सुखाकडे कोणाकडे म्हणजे सुखासाठी कोणाकडेही हात जोडू नये वेळ वाया जाईल. ही दुनिया मतलबी झाली आहे त्यापेक्षा दुःखाशी 2 करा भविष्यात चांगली वेळ आल्याशिवाय राहणार नाही चांगली वेळ. आणि हा निर्णय घेऊन आम्ही सगळी मंडळी उभी आहोत. मी काय असेल फैसल काय असेल संजयराव काय असतील बशीरबाई काय असतील महाजन काय असेल अजिंक्य काय असतील देवेंद्रजी काय असतील दिलीपराव मोरे काय असतील किंवा तालुका प्रमुख काय असेल किंवा विजयराव जरा दाढीचा पीठ जोरातच भरत आहे चांगलं आहे. ती दाढी वेगळी ही दाढी वेगळी त्या दाढीत सगळ्या उवा हा हो ती सगळ्या उवाच त्या सगळ्या हा हा ती सगळं उवा म्हणजे काय
आणि म्हणून हरकत नाही. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा मान सन्मान केलात, आदर सत्कार केलात, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा सर्वांना धन्यवाद देऊन असेच सर्वजण उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहून उद्याचं येणारं सरकार हे आपण महाविकास आघाडीचं आणायचं आणि त्याची आणण्याची सुरुवात आज या मोहल्ल्यापासून या गावापासून झाली असं मी जाहीर करतो. मी आपल्या निराजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.